नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल करपणा या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आत्ता मी आहे राजापूरला आणि राजापूरच्या हॉटेल रूममध्ये. सो एकदा जस्ट क्विकली तुम्हाला रूम दाखवतो. एस टी स्टँडच्या जवळच रूम आहे ही, एकदम व्यवस्थित आहे आणि खूपच जास्त रिझनेबल आहे. सो कधी तुम्ही राजापूरला फिरायचं म्हटलं तर इथे तुम्ही स्टे करू शकता. व्यवस्थित रूम्स आहेत, काही प्रॉब्लेम नाही. खाली यांचं जेवायला हॉटेल पण आहे, सो डिसेंट इनफ. आणि आता मी जातो आहे राजापूरच्या गंगाला. इथून साधारण 4.5 किलोमीटर आहे. बघतो खाली जाऊन काय ऑप्शन्स आहेत. घेतलं सगळं? सर बरोबर समोरच एस टी स्टँड आहे या हॉटेलच्या. हॉटेलचं नाव आहे हॉटेल मॅजेस्टिक. सो शोधायलाही तुम्हाला त्रास नाही. आणि एस टी स्टँडजवळ असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ओपन पण मिळतात, सोयीस्कर पण असतात. आता मी या राजापूरच्या गंगेच्या इथे पोचलेलो आहे. रिक्षावाल्याने आम्हाला इथपर्यंत 100 रुपयात पोचवलं, पण खूप अलिप्त अशी जागा आहे. म्हणजे जास्त गर्दी तरी नाही, आज तरी नाही. जर तुमची फॅमिली असेल तर अंधार पडण्याच्या आतच आहे. पूर्णपणे शांतता आहे इथे, अक्षरशः कोणी नाही आहे. ही राजापूरची गंगा उन्हावरे गावात आहे. आणि मग काय भारी एंट्रन्स आहे. परिसर तर जबरदस्त आहे. राजापूरची गंगा ही ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे व तसेच अनेक वैज्ञानिकांचा अभ्यासाचा विषय सुद्धा आहे. फार पूर्वीपासून या ठिकाणी अचानक गंगा प्रकट होते. साधारणपणे दर 3 वर्षांनी मे महिन्यात ही गंगा प्रकट होते. गंगा तीर्थाच्या चिरेबंद घाटावर 14 कुंड असून गंगा प्रकट झाली की ही सगळी कुंड भरतात. मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेली काशी कुंड ही सर्वात मोठी कुंड आहे व त्या शेजारी मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे. इथले अजून एक आश्चर्य म्हणजे पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे आहे. या 14 कुंडांना वेगवेगळी नावं आहेत. वरुण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्णा, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड. भारतातील सर्व मोठ्या नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. मी राजापूरची गंगेबद्दल खूप ऐकून येतो. म्हणजे मला असं एक्सपेक्टेड होतं की इथे आल्यावर किमान मला 10-15 लोक तरी दिसतील, पण इथे तर अक्षरशः कोणी नाही आहे. ऑलमोस्ट 1 तास झाला आहे आणि अजूनही इथे कोणी नाही आहे. 2 कारणं असू शकतात. एक तर वीकडे आहे आणि दुसरं म्हणजे होळीचा आठवडा चालू आहे, त्यामुळे सगळीकडे पालखी आणि या सगळ्या गोष्टी असतील गावात, त्यामुळे पुजारीसुद्धा इथे नाही आहे. सगळे तिथे गेले असावे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थस्वरूप प्राप्त होते. गंगा प्रकट झालेली असो किंवा नसो, हे स्थान नक्की पाहण्यासारखं. पण ओव्हरऑल मस्त जागा आहे.
फोटोग्राफीसाठी सुद्धा चांगले आहे. पीस ऑफ माइंड पाहिजे असेल तरी तुम्ही इथे येऊन जरा बसू शकता शांतपणे. जबरदस्त आहे. सो राजापूरची गंगा तर बघून झाली आहे, तुम्हाला माहिती मिळाली असेल थोडीफार. आणि आता आम्ही जातो आहे उन्हाळ्याला. गरम पाण्याचं कुंड आहे इथे खालीच, म्हणजे समोर तुम्ही जर राजापूरच्या गंगेवरून सरळ चालत आलात तर एक पाखडी आहे आणि तुम्ही खाली जाल तिथे गरम पाण्याचं कुंड आहे. सो तिथे जातो. ते जस्ट उतरताना पायऱ्यांवर एक पिंड दिसते, बघा किती मस्त आहे. त्यामध्येच आहे असं समजणार पण नाही एवढी घाण असेल. हा ऍक्च्युली काय डेली पडत असेल ना इथे, डेली कोणी साफ पण नसेल करत. एक फुल जरी ठेवलं ना इथे डेली कोणी तर आपोआप ते साफ होणार. मोठा वानर होता इथे, आम्हाला वाटलं तो आम्हाला त्रास देईल पण तोच घाबरून पळाला. मागे एका मी ट्रॅकला गेलेलो लेण्याद्री तू हटकेश्वर. सो त्या ट्रॅकमध्ये पण माकडांनी माझ्यावर म्हणजे आमच्यावर जरा अटॅक केलेला. अटॅक इन द सेन्स त्यांना खायला पाहिजे होतं त्याच्या बॅगेच्या बॅक साईडला जिथे आपण जनरली बॉटल ठेवतो ना तिथे आम्ही काही प्लॅस्टिक वेस्ट ठेवलेलं. तर त्या माकडाला वाटलं की तिथे त्याला खायला मिळेल नाही तर लिटरली माझ्या बॅगेवर चढलं आणि लटकत होता. फायनली तर प्लॅस्टिक तो घेऊनच गेला, अर्थात त्याच्यात काही नव्हतं. पण अशा काही काही किस्से असतात. तोही व्हिडिओ मस्त आहे चॅनलवर, नक्की बघा. सो हे आहे राजापूरचं गरम पाण्याचं कुंड. ते गरम पाणी येत आहे. करोनामुळे बंद आहे पण नाहीतर नंतर कधी आलं तर इथे तो एक्सपिरियन्स घेऊ शकतो गरम पाण्याचा. अच्छा, पुरुषांसाठी हा वेगळा द्वार आहे आणि स्त्रियांसाठी वेगळा आहे. अच्छा दोन्ही साईडला आहे रे. इथे होळी उभारलेली आहे. एक मस्त मंदिर आहे गावाचं. कसं अमेझिंग आहे ना, एवढं नदीला लागून तो झरा आहे पण तरी गरम पाण्याचा आहे. काहीतरी वेगळाच सायन्स आहे त्या. इथेच समोर मस्त नदी, राजापूरची नदी. आय थिंक या नदीचं नाव आहे अर्जुन नदी. मस्त मस्तच नदी आहे, शांत. सो आता मी मस्त अर्जुन नदीच्या काठाशी आहे, म्हणजे जी राजापूरची जी मेन नदी आहे ना त्याच्या काठाशी आहे. मस्त शांत जागा आहे. इथेच बाजूला गरम पाण्याचं कुंडसुद्धा आहे. सो तेही बघून झालेलं आहे आणि आता मस्त सूर्यास्ताचा आनंद घेतो आहे. आणि 5 ते 10 मिनिटात आम्ही इथून निघू. सो हा मी व्हिडिओ इथेच संपवतो. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय अँड टेक केअर. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा.